नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवच्या काही ठळक घडामोडींकडे. पोलीस मैदानावर दसऱ्यानिमित्त शस्त्रांचं पूजन, भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला आणि अंमली पदार्थ रुपी रावणाचं दहन करत दसरा सण थाटामाटात साजरा. दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयात देखील पोलीस शस्त्रांचं पूजन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शस्त्रांची पूजा ठाणे पोलीस आयुक्त जयदीप सिंग यांच्या हस्ते करण्यात आली. आयुक्त सिंग यांनी यावेळेला पोलीस बांधवांना आपट्याची पानं वाटत शुभेच्छा दिल्या, तर यावेळेला इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. पोलीस आयुक्त जगजीत सिंग यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत, आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर आहोत, तर ज्याप्रमाणे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तसंच आम्ही सज्ज आहोत, त्यामुळे सण उत्सवात साजरे करा, त्यावेळेला पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी यावेळेला सांगितलं. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा घटनांचे अनेक भयानक व्हिडिओही समोर येत आहेत. कधी भटके कुत्रे लोकांना घेरून त्यांच्यावर हल्ला करतात, तर कधी पाळीव श्वानांनाच भयानक हल्ला केल्याच्या घटनाही समोर येत आहेत. हे हल्ले इतके जबर असतात की कधी कधी यात लोकांचा मृत्यू होतो. सध्या ठाण्यातून अशाच एका हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत काही भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. ठाण्यातील कोळशेत येथील लोढा आमरा संकुलामध्ये कुत्र्यांनी एका चिमुकलीवर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच भीती पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यात ठाणे महापालिकेला टॅग करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की कोळशेत येथील लोढा आमरा संकुलात कुत्र्यांनी एका चिमुकलीवर हल्ला केला. ही समस्या आता नेहमीचीच झाली आहे. महानगरपालिकेनं याबाबत पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये संकुलाच्या आभारात एक चिमुकली हातात काहीतरी पिशवी घेऊन आरामात चालली आहे. इतक्यात काही भटके कुत्रे भुंकत तिच्याजवळ येतात आणि हल्ला करू लागतात. हे पाहून चिमुकली घाबरते आणि ओरडत पडूच लागते. सुदैवानं ही घटना घडली तेव्हा शेजारीच असलेल्या एका व्यक्तीनं लगेचच चिमुकलीच्या मदतीसाठी धाव घेतली आणि तिचा जीव वाचवला. कुत्र्यांच्या भीतीनं जोरात धावत असताना ही चिमुकली जोरात खाली पडल्याचंही दिसतंय. मात्र सुदैवानं यात तिला गंभीर दुखापत झाली नाही. ठाण्यातील वर्तकनगर येथील साईनाथ नगरमध्ये शिवसेना शाखाप्रमुख राजेश लोखंडे यांनी प्रथमच गरब्याचं आयोजन केलं होतं. या गरब्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. त्यात महिला वर्गाचा जास्त प्रमाणात समावेश दिसून आला. तसंच आयोजक राजेश लोखंडे आणि त्यांच्या पत्नी निशा लोखंडे यांनी महिलांसाठी गरबा, पैठणीचा खेळ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करून येथील महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं. पैठणीच्या खेळामध्ये येथील तरुण महिलांसहित वृद्ध महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. प्रथमच या भागातील स्त्रिया घराबाहेर पडून या खेळात सहभागी झाल्या होत्या. सर्व नागरिकांसाठी राजेश लोखंडे यांनी 9 दिवस आकर्षक बक्षिसं दिली. त्यात महिलांसाठी पैठणी, सोन्याची नथ, तर लहानग्यांसाठी शालेय वस्तूंचं बक्षीस ठेवण्यात आली होती. 9 दिवस स्थानिकांसाठी ठेवण्यात आलेल्या गरब्याचा महिलांनी मनमुराद आनंद लुटला. तसंच राजेश लोखंडे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे आभार देखील मानले. 9 दिवस आयोजित या गरबा उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली हजेरी लावली. यात ओळा मजोळा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर आणि सेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला सेना विधानसभा प्रमुख परिषदाई सरनाईक, वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, गौरव स्वीट्सचे मालक विरल पटेल इत्यादी मान्यवरांनी यावेळेला उपस्थिती लावली होती. स्थानिक शाखा प्रमुख राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे यांच्या वतीनं भीमनगर वर्तकनगर परिसरात गेल्या 2 वर्षात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्यात प्रामुख्यानं दिवाळीनिमित्त घराघरात दिवाळीच्या शिधा असो की महिलांसाठी 2-व्हीलर प्रशिक्षण, त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिला आता सक्षम होऊ लागल्या आहेत. महिलांसाठी शिवण क्लास, महिला बचत गटांना रोजगाराची संधी, यामुळे राजेश लोखंडे अल्पावधीतच या परिसरामध्ये नावलौकिकास आले. महिलांसाठी राबवलेल्या या उपक्रमाची दखल स्थानिक नेत्यांनीही घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी उपक्रम घडो अशी सदिच्छा या परिसरातील नागरिक देत आहेत. वर्तकनगर, साईनाथनगर आणि भीमनगर हा परिसर गरीब आणि कष्टकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथील नागरिकांसाठी विरंगुळ आणि महिलांना कुठेतरी आपल्या धकाधकीच्या जीवनापासून थोडी करमणूक व्हावी म्हणून स्थानिक महिलांच्या मागणीनुसार गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून गरबा खेळण्याचा आनंद लुटला आणि पुढील वर्षी देखील अशाच प्रकारे शाखाप्रमुख राजेश लोखंडे आणि निशा लोखंडे हे गरब्याचं आयोजन करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी प्रभू रामानी रावणाचा पराभव केला हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यानंतर दरवर्षी हिंदू लोक या दिवसाला
असत्याचा सत्यावर विजय म्हणून साजरा करतात. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. ठाण्यातील महागिरी परिसरात रावण दहन करण्यात आलं होतं. उमेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश मधुकर कोळी यांच्या वतीनं महागिरी कोळीवाडा इथे 20 फुटी रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. दरवर्षी उमेद फाउंडेशनच्या वतीनं रावण दहन करण्यात येत असून यावर्षी अंमली पदार्थरूपी रावण दहन करण्यात आले. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आलं असून भाजपा उपाध्यक्ष सुजय पत्के आणि डॉ राजेश मडवी, भाजपा परिवहन सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपाचे कृष्णा भुजबळ आणि विशाल वाघ इत्यादी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. আমার নাম সুলতানা খাতুন. আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর. আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত. আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো. আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো. তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. गेल्या काही दिवसांपासून माझिवडा कापूरबावडी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले असतानाच येत्या 2 ते 3 दिवसात माझिवडा पेट्रोल पंपाजवळ मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारणीचं काम सुरू होणार आहे. या कामामुळे आता माझिवडा कापूरबावडी चौकात वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जाते. आधीच्या मार्गावर होणारी कोंडी सोडवताना पोलिसांच्या नाकीनं येत असतानाच इथे मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे वाढणारी कोंडी कशी कमी करायची असा पेच वाहतूक पोलिसांपुढे उभा ठाकलाय. मेट्रो प्रकल्पासाठी घोडबंदर तसंच ठाणे शहरातील महामार्गावर खांबाची उभारणी करण्यात आली आहे. तर घोडबंदर आणि भिवंडी मेट्रोला कापूरबावडी जंक्शन इथे जोडण्यात येणार असून त्यासाठी माझिवडा इथे मेट्रो मार्गिकेकरता खांब उभारणीचं काम शिल्लक आहे. हे काम येत्या 2 ते 3 दिवसात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मार्गरोधक बसवण्यात येणार असून त्यामुळे येथील मार्ग अरुंद होणार आहे. येथील कोंडीत त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. माझिवडा येथील मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणीनंतर कापूरबावडी चौकाजवळील मारुती मंदिरासमोरही मेट्रो मार्गिकेचे खांब उभारले जाणार आहेत. ठाणे महापालिकेनं काही महिन्यांपूर्वी कापूरबावडी चौकाजवळील सिग्नल बंद केला होता, परंतु हे काम सुरू झाल्यास हा सिग्नल पुन्हा सुरू करावा लागणार आहे. तसंच उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू करावी लागणार आहे, अन्यथा वाहतूक कोंडीत आणखीन वाढ होईल असं वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दसरा मेळावा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील टेंबी नाक्यावरील दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला पुढे घेऊन जात देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले. तसंच खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के देखील यावेळेला उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करून मासुंदा तलावाच्या विसर्जन घाटावरून देवीला शेवटचा निरोप अनेक देवी भक्तांकडून देण्यात आला. यावेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. वागळे स्टेट परिसरातील कोटक महिंद्रा बँकेतून 6 लॅपटॉप्सची चोरी करणाऱ्या सुधीर बेंडल आणि दीपक सोनावणे या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील 456,89 रुपयांचे 6 मोबाईल्स जप्त केलेत. वागळे स्टेट भागातील कोटक महिंद्रा बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयातून 16 ऑगस्ट ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वेळोवेळी 6 लॅपटॉपची चोरी झाली होती. या प्रकरणी बँकेचे सुरक्षा व्यवस्थापक रोहित अग्रवाल यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार 21 ऑक्टोबर रोजी दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कावाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार रवींद्र रक्टे, तानाजी खोत, नैना बनसोडे, सुनील धोंडे आणि मुकिंद राठोड इत्यादींच्या पथकानं CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारावर याच बँकेत हाऊसकीपिंगचं काम करणाऱ्या सुधीर बेडल आणि दीपक सोनावडे या दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान दोघांनी आपला साथीदार कृष्णा कदम याच्या मदतीनं लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली आहे. हे तिघही बँक कार्यालयात हाऊसकीपिंगचं काम करत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. यात सुधीर आणि दीपक या दोघांना 22 ऑक्टोबर रोजी अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू करण्यात आलाय. चोरीतील 2 लॅपटॉप सुधीरच्या तर 4 लॅपटॉप विक्री केलेल्या एका व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेत. त्यांच्याकडून 456,000 हे 6 लॅपटॉप हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली. TJSB सौर शक्ती कर्ज
गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। पोलीस मैदानावर दसऱ्यानिमित्त शस्त्रांचं पूजन, भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला आणि अंमली पदार्थ रूपी रावणाचं दहन करत दसरा सण थाटामाटात साजरा। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131, आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com। तेव्हा पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।